अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दु दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज अर्ज नामांकन अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे आणि आपण सध्या रमेश लटके आम दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या कार्यालयाबाहेर आहे आणि याच कार्यालयातनं रमेश लटके यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये जनसंपर्क असायचा आणि आपण आता जर बघितलं तर त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उमेदवारी भरण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज चांगला दिवस असल्याकारणानं त्यांच्या कार्यालयाची सजावट देखील या ठिकाणी करण्यात येत आहे फुलांचे हार या सगळ्याला कार्यालयाला लावले ला जात आहेत आणि एकूण आपण जर बघितलं तर ऋतुजा लटके यांच्या माध्यमातून त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात येथे दर्शन घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ज्या कार्यालयात रमेश लटके बसायचे या कार्यालयात देखील ऋतुजा लटके पोहोचलेले आहेत त्यांच्या प्रतिमेचं रमेश लटके यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये ऋतुजा लटके यांच्याकडनं त्या मुख्यालयामध्ये जातील त्या त्यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेमध्ये कारकून या पदावरती ते काम करत होते त्यांचा राजीनामा नाट्य आपण जर बघितलं तर काय चाललं होतं आणि हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आणि या सगळ्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे काही वेळातच या कार्यालयातनं निघून ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जातील त्या ठिकाणावरनं त्यांना सूचना देखील आलेल्या आहेत की तुमचा राजीनामा आम्ही मंजूर केलेला आहे राजीनामापत्र तुम्ही घेऊन जा आणि हे राजीनामापत्र घेतल्यानंतर ऋतुजा लटके थेट अंधेरी पूर्वला असलेल्या मालपाडोंगरी येथील गणपती मंदिरात जातील ज्या ठिकाणावरनं सगळ्या नामांकन अर्ज भरण्याची आणि सगळ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रमेश लटके यांच्या माध्यमातून केली होती त्या शिवसेना पदाधिकारी नेते जमतील यासोबतच फक्त शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेतेच नाही तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख नेते ऋतुजा लटके यांच्या पाठीशी उभं राहील एक शक्तीप्रदर्शन केलं जाईल आणि यानंतर मुंबईतील अंधेरी पूर्वच्या महानगरपालिका शाळेत ज्या ठिकाणी निवडणूक कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अर्ज भरला जाईल कॅमेरा पर्सन सुनील चुमर सह अक्षय कुडकेलवार टी व्ही नाईन मराठी मुंबई